तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग समिती सभापती निवडणूक येत्या 19 जुलैला होणार असून महापालिकेतील 6 प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सातपूर प्रभाग समितीमधून योगेश शेवरे, नवीन नाशिकमधून सुवर्णा मटाले, नाशिक रोडमधून मीरा हणगे आणि अनिता सातभाई, पंचवटीमधून पूनम सोनवणे, मच्छिंद्र सानक, रुची कुंभारकर तर नाशिक पूर्वमधून दीपाली कुलकर्णी, नाशिक पश्चिममधून शिवाजी गांगुर्डे आणि वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केले असून प्रभाग समिती सभापती पदाचा फैसला 19 जुलैला होणार आहे। याबाबत मनपा महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गीते, मनसे नेते सलीम मामा शेख, दिलीप दातीर यांनी अधिक माहिती दिली। रोड पश्चिम पूर्व सिडको आणि बाकीच्या इतर प्रभागामध्ये सुद्धा पंचवटी इथल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्यांची निवड झाली आहे त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे। निश्चितच विजय आमचा आहे, सभापती आमचेच होती। सभापतींसाठी आज उमेदवारी अर्ज भरले, कुठल्या कुठल्या प्रभागातून साधारणतः कोणी कोणी अर्ज भरले? पंचवटी प्रभागासाठी मच्छिंद्रवाडा साहेब सानक, पूनम सोनवणे आणि रुची कुंभारकर 3 अर्ज भरले। बाकीच्या इतर ठिकाणी काय परिस्थिती? नाशिक रोडला सातबाई मावशींचा एक अर्ज भरला, बस सातबाई मावशींचाच भरला अर्ज, आणि मीरा हणगेंचा एक भरला। नाही, सातपूरला आम्ही मनसेला पाठिंबा दिलेला आहे। पश्चिमचं काय गणित असणार आता ते ठरवू उद्यापासून मनसेबरोबर। संधीच मिळत नाही, दुसऱ्यांदा संधी मिळते आणि आम्हाला खात्री, आमच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्हाला सर्वांना खात्री आहे, योगेश शेवरेंनी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। विजय त्यांचा निश्चित आहे। मागच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीला मदत केली होती, त्याची परतफेड म्हणून भारतीय जनता पार्टी यावेळेस मनसेला सभापतीच्या निवडणुकीमध्ये मदत करणार आहे। आमचा विजय निश्चित आहे, आम्हाला जी खात्री आहे का सातपूर भागामध्ये एक तरुण तडफदार नगरसेवक सभापती झाल्यानंतर सातपूरच्या विकासाला चालना मिळेल। निश्चित सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातपूर प्रभाग सभापती पदासाठी आमचे नगरसेवक योगेश शेवरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आणि निश्चित सातपूरच्या विकासासाठी जी काही गेल्या अनेक वर्षाची जी सातपूर विभाग जो मागे पडलेला आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं लोकांना अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सभापती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झाल्यास सातपूरचा निश्चित विकास होईल। यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेता कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, स्थायी समिती सभापती गणेश गीते, मनसे नेते सलीम शेख, दिलीप दातीर आदी पदाधिकारी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।